फलोत्पादन महामंडळातर्फे कांदा 90 रुपये किलो दराने उपलब्ध करण्यात आलाय। सोमवारपासून फलोत्पादन मंडळाच्या सर्व दुकानांवर कांदा 90 रुपये किलो दराने देण्यास सुरुवात झाल्याची माहिती फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण झाटे यांनी दिली। आज तो कांदा 90 रुपयाने उपलब्ध आहे। तेवढे लक्षात घ्या की आता हा एक सॅम्पल आणला, मुद्दाम बघायचे। हा सॅम्पल आहे तो जे आपण जे बोलतोय ते 70 रुपयाने जे बोलतायत ना, तो भिजलेला कांदा असतो, तो मार्केटमध्ये येतात आणि कुठच्याही रेटमध्ये ते विकतात। दुसऱ्या दिवशी त्याची ही परिस्थिती होती। हे वेगवेगळे सॅम्पल्स आहेत त्याच्यामध्ये, आणि हा तुम्ही आपण जो आता सप्लाय करतो त्या सॅम्पलचा कांद्याचा हा सॅम्पल आहे लागलो आपण तर त्याचा याचा आणि विचार सुद्धा करू नका काय होईल। आज लक्षात घ्या की पाऊस पडल्यामुळे सगळा कांदा सगळीकडे खराब झाला आणि हे गोव्यापुरतं प्रश्न नाही आहे, सबंध देशामध्ये हा प्रश्न आहे। आता सेंट्रल गव्हर्नमेंटने एक स्कीम पण काढली जिथे ते इम्पोर्ट करणार होते, तो इन द मीन टाईम आम्ही लसलगावरनं नाशिककडनं आम्ही सगळे मिळून 25 टन आणले आणि उरलेले 8 टन आम्ही बेळगावच्या मार्केटमधले आमचे जे सप्लायर्स आहेत त्यांनी घेतले। आता कांद्याची खरेदी किती रुपयाने केली आणि किती दराने घेतला होता? 80 रुपयापर्यंत ते कांदा मिळतो, त्याच्यामध्ये सगळं ऍड होऊन तुमचं ट्रान्सपोर्टेशन ऍड होतं त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तुमचं ते पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऍड होतं, ते करून 90 रुपयापर्यंत ते विकतात। राज्यात किती ठिकाणी आता डिस्ट्रिब्युशन झालं या 90 रुपये कांद्याचं? नाही नाही, आमचं ते जे आमचं हॉर्टिकल्चरच्या थ्रू फलोत्पादन याच्या थ्रू कॉर्पोरेशनच्या थ्रू सबन गोव्यामध्ये आमच्या सगळ्या दुकानाला होतो, प्लस आमच्या ऑफिसकडे आपण सगळा माल ठेवलेला आहे। सध्या कांद्याचे दर सर्वत्र भडकले असून गोव्यात कांद्याचे दर 170 वर गेल्या कारणानं गोवेकरांनी धास्ती घेतली होती। राज्य सरकारनं मंडळाला 15 कोटीचा निधी उपलब्ध केल्यानंतर थेट महाराष्ट्रातील छोट्या व मध्यम शेतकऱ्यांशी संपर्क साधून 200 किलोपासून ते 1000 किलोपर्यंत कांदा मंडळानं घेतला आहे। कांदो जो आसा तो आयच्यान आमी मार्केटान 90 रुपयांनी अवेलेबल केला। कळ्ळें न्ही? 90 रुपया आमचे जितले पळय आउटलेट्स आसा, गोवा स्टेट हॉर्टिकल्चर स्पॉन्सर्ड आउटलेट आसा, अराउंड 1400 आउटलेट्साचेर आमी 190 रुपयांनी कांदो आयज अवेलेबल केला। प्लस आमचे हॉर्टिकल्चरान जे पळय आउटलेट आसा थंय बी आमी सेल स्टार्ट केला 90 रुपयांनी। जेन्ना पळय मार्केटांत 170 आसलो तेन्ना आमचो 119 रुपया रेट चलतालो। आज आमी नॉर्थ गोव्याक आतां सद्याक रिटेल रेट्स घेतल्या, त्या रेट्सा प्रमाणे अस्नोडा मार्केट जें आसा तेंगा अस्नोडा मार्केटांत रिटेल रेट 150 रुपया पर किलो आसा। आतां अस्नोडा थंगाच एक आनी एक प्रायवेट वेंडरा कडेन आमी गेल्ले, थंगा 110 रुपयांनी रेट चालू आसा, पूण ती मातशी क्वॉलिटी तितली बरी ना। बिचोली मार्केटांत गोवा बागायतदारांक आयची रेट आसा 135 रुपया पर किलो, आनी ओपन मार्केटांत आसा प्रायवेट वेंडरा कडेन 140 रुपया पर किलो। म्हणजे हांवें दोन जे आमचो मार्केट सुपरवायझरा धाडून आतांच रेट काडल्या, म्हापसा आनी पणजी मार्केटांतले रेट म्हाका आनी थोड्या वेळान मेळटले। तुमी जो कांदो आतां परचेस केला न्हू, तो खंयच्यान केला? आमी आतां तो नाशिकच्यान केला, नाशीक आनी नागपूर। कितलो घेतला? आयज आमी सध्या 25 टन हाडला, 25 टन हाडून आमी डिस्ट्रिब्युटूय केलो। म्हणल्यार कसो आसा, आमचो सादारण 35 ते 40 टन पर डेची हें आसताली, डिमांड आसतालो जेन्ना रेट्स नॉर्मल आसा तेन्ना। सो आतां रेट्स मातशे वाडले कारणान लोक वापरय बी मातसो कमी जाला, ऑलमोस्ट 25 टन आमी आज घातला मार्केट। डेली नाशिकच्यान सद्याक आमी तसो ट्रेंड आसा, आमी तशी सिस्टम एक डॅवलप केला, आमी थंय आमच्या चॅरमॅनाच्या कॉन्टॅक्टांतल्यान आमी थोडे लोक थंगा डिप्लॉय केल्या जे प्रायवेटूच लोक आसा, पूण ते आमकां कमी रेटीन आमकां घेवन आमकां सप्लाय करपाक तयार आसा। तुमचे कस्टमर आतां कशे हॅपी आसात ते मातशे अजून एक आमचे कस्टमर तशे कंपेर जर केले ओपन मार्केट आनी आमचे जाल्यार ते आमकां आमचे बरे आसा म्हणटा। आज सकाळच्यान हांव 8:30-9 हांव आमच्या शॉपार उबो आसलो खूब कडेन खुबशे टायम, सर आमकां म्हाका जाल्यार अशें कळून आयलां की
लोक खंयच्या खंयच्यान भायल्यान सोदीत आमचे आउटलेट सोदीत येता आनी लोक आमकां गिरायक आमचे कडल्यान पर्चेस करता. तरी पूण लोकांलें एक्सपेक्टेशन आसा की आमी अजून खाली सकयल हाडचो रेट्स. आनी ज्या दृश्टीन आमचो चेअरमॅनाचो सारको प्रयत्न आसा की तो अजून रेट खाली हाडपाक ट्राय करता. बाजारात मात्र अजूनही 150 रुपये किलो दरानं कांदा विकला जातोय. ऑली म्हणजे आता कांदे असा 150 चलता किलो, पण वरता थोडे थोडे लोक एक एक किलो वरपाचे अर्धा किलो वरता. आता पळय केन्ना देंवता केन्ना वाडटा ते खबर ना. कमी केलं म्हणून तेच म्हणटा एक किलो वरता ते अर्धा किलो वरता असे असा वाढल्यावर किती चढ वरून बी जाणार. ही किती न्यू कांदे न्यू कांदे ओले कांदे असता न्हू केन्ना पिड्यार जाता रोकडी पिड्यार जाता सुकी आदले काय ना म्हणे बरं तर काय झालं.